मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार अधिकृतरित्या त्यांनी स्वीकारला. यावेळी बोलताना दहशतवादाला आळा घालण्यासाठी तसंच महिला आणि नागरी सुरक्षेवर विशेष भर देण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय. पडसलगीकर हे मूळचे पुण्याचे असलेले आहेत. पडसलगीकर यांचं शालेय शिक्षण पुण्यातील शिवाजी मिलिटरी स्कूलमध्ये झालं असून महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यातच झाले. आयपीएस अधिकारी दत्ता पडसलगीकर यांनी तब्बल 17 वर्ष 1997 पासून गुप्तचर विभागात विविध पदांवर काम केलंय. मुंबईच्या नवीन पोलीस आयुक्तांशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर सर आपल्यासोबत आहेत. सर तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये. G24 करून अभिनंदन. बरेच वर्ष आपण मुंबई आणि देशाच्या बाहेर होतात, आयबी सारख्या मोठ्या यंत्रणेमध्ये काम केलंय. मुंबईसाठी पोलीस आयुक्त म्हणून काय नेमकं करायची, काय अशी इच्छा आहे, काय म्हणत आहे? मुंबई महानगरीसाठी वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि पोलिसांनी एकत्र येऊन सगळ्यांना त्याच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे. विशेषतः आतंकवाद, गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही गुन्हेगारी होत आहे त्याविरुद्ध आम्ही कारवाई करायचं उपाययोजना योजलेली आहे. सर जसं आपलं म्हणजे आपलं नाव जेव्हा म्हणालं होतं की आपण मुंबईतून बऱ्याच वर्ष बाहेर होतात, पण अशा यंत्रणेमध्ये तुम्ही काम केलेलं आयबी म्हणजे आजकाल प्रत्येक देशाला विशेष करून मुंबईला जे टेररिस्ट आहे त्यांचा खूप मोठा धोका आहे. इनपुट्स असतील मोठे मोठे, आयबीमध्ये आपण काम केलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये आता ग्राउंड लेवलला आपण काम करतात तर त्या अनुभवाचा इथे नक्कीच फायदा होईल का? हो नक्कीच फायदा होईल, कारण एक तर वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे आणि माझे जे जुने स्नेही आहेत तेही वेळोवेळी योग्य ती माहिती देतील आणि मुंबईच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर ते त्याची कसं अंमलात आणणं येता येईल ते ग्राउंडवर ते नक्कीच त्याच्यावर आम्ही प्रयत्न करू. तर मुंबई पोलीस आयुक्त म्हणून जे मुंबईकर आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय आवाहन कराल, कशा पद्धतीने मुंबई जे मुंबई पोलीस आहेत त्यांना सहकार्य करा जेणेकरून तुम्ही स्वतः देखील सुरक्षित राहाल आणि जे मुंबईचे नागरिक आहेत स्वतः सावध राहिले तर ते देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहू शकतात. काय नेमकं आवाहन कराल मुंबईकरांना? नाही आता नागरिकांनी जिथं सहकार्य करतील तिथंच आपल्याला सुरक्षा वाढवता येईल आणि सुरक्षित त्यांनाही ठेवता येईल. तर सगळ्या नागरिकांना असं आवाहन करू की त्यांनी पुढे यावं, संशयित काही वाटलं ते कळवावं, काही अजून कुठे काही घटना घडली ती वेळेवर कळवली, त्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर नक्कीच मुंबई सुरक्षित राहील आणि पोलीसही नक्कीच त्यांच्याशी सहकार्य करेल. नक्कीच सर, G24 बोलल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.